कागल तालुक्यातील ये बिदरी येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या यंदाच्या गळित हंगामात साडेसात लाख टन ऊस गाळपाचं उद्दिष्ट ठेवले तसंच एफ आर पी प्रमाणं दर देण्यास बिद्री नेहमीच अग्रेसर राहील असं प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष के पी पाटील यांनी केलं कारखान्याच्या अठ्ठावन्नाव्या गळीत हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते बिद्री सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन शुभारंभ नुकताच पार पडला प्रारंभी कारखान्याचे अधिकारी धनंजय देसाई आणि एका कर्मचाऱ्याचं कोरोनामुळे निधन झालंय त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसंच कोरोनावर मात केलेल्या पदाधिकारी आणि अठरा कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला बिद्री कारखाना कार्यक्षेत्रात बारा लाख टन ऊस उपलब्ध आहे कारखान्याच्या विस्तारीकरणासह डिस्टिलरी प्रकल्पाला केंद्राची मंजुरी मिळालेली आहे बिद्री कारखान्याची सध्याची चार हजार पाचशे मेट्रिक टनाची गाळप क्षमता विस्तारीकरणानंतर सात हजार पाचशे मेट्रिक टन होणार असून वाढीव गाळपामुळे उत्पादकांना न्याय मिळणार आहे बिद्रीच्या विस्तारीकरण डिस्टलरी प्रकल्पासाठी भांडवलाची गरज होती त्यासाठी अधिक टक्केवारीच्या कर्जापेक्षा शेतकऱ्यांना दहा टक्के व्याज देऊन त्यांच्याकडून ठेवी स्वीकारण्याचा संचालक मंडळानं निर्णय घेतला त्याला प्रतिसाद म्हणून ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे सुमारे पंचवीस कोटी रुपयांच्या ठेवी जमा केल्या असल्याचं केपी पाटील यांनी सांगितलं यावेळी कामगार संचालक भीमराव किल्लेदार यांनी कामगारांना तीस टक्के दिवाळी बोनस द्यावा अशी मागणी केली कार्यक्रमाला उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे ए वाय पाटील बाबासाहेब पाटील गणपतराव फराकटे मधुकर देसाई उमेश भोईटे युवराज वारके एकनाथ पाटील सुनील सूर्यवंशी यांच्यासह केडीसीसीचे संचालक रणजितसिंह पाटील पंडितराव केणे शिवाजी केसरकर अजित आबिटकर यांच्यासह हो आजी माजी संचालक कर्मचारी सभासद उपस्थित होते हैं।